बंधारा बांधून मोठ्या पंपाने दुसऱ्या गावांना पाणी पुरवठा करण्याची योजना मार्गी लागली तर कामरा भागात असलेले सुमारे 500 एकर शेती जमीन कोरड्या पडतील। त्यामुळे सरकारने या योजनेला स्थगिती द्यावी, अन्यथा योजनेचे काम बंद पाडू असा इशारा कामरा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे। शुक्रवारी शेतकऱ्यांनी वाकार नदीवर जाऊन या योजनेची पाहणी केली। अनेक वर्षापासून या नदीवर नैसर्गिक पद्धतीने बांध घालून शेतकरी शेतीला पाणी नेतात। या भागात मोठ्या प्रमाणात पायकारी शेतीही केली जाते, मात्र आता मोठ्या पंपाने या नदीचे पाणी उपसा करून कसारले भागातील शेतीसाठी नेले जाणार आहे। त्याचा फटका कामरा भागात असलेल्या सुमारे 400 शेतकरी कुटुंबियावर होणार आहे। त्यामुळे सरकारने ही योजना बंद करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नैसर्गिक पद्धतीने पाणी नेण्यास आमची कोणतीही तक्रार नाही, मात्र जर ही योजना मार्गी लागली तर नदी कोरडी पडेल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सोडल्यानंतर खरं तर उरलेलं पाणी जे काय शेतीसाठी आम्ही वापरतो त्या पाण्यासाठी त्यांनी आता उकड बसवून 14 इंची पाहून लावून पाणी होते का हे कसाबाच्या गावात आणि सुट्या गावात तर ते जर पाणी इथे नेलं हे खालच्या शेतासाठी कांबड्याच्या एरियासाठी जे काय पाणी येतात ते पाणी सगळ्या इथून जे बंद होतं। किती एकर शेतीत परिणाम जातो ना? कमीत कमी 5 इंची एकर तुम्ही कमवा। तर शेतकरी कितले डिपेंड असतात त्याच्या? तो आमच्या पद्धतीच्या आम्ही नॅचरल बांध असा तो पक्को बांध झाला आमचं आम्ही ह्यो बी तांबऱ्या आहोत तो हितू देसा तेंच्यानी पाणी होतं ते नाल्या पण नव्हतेले जे वांगणा जमिनीत हे वांगणा जमीन डबल पिकाच जमीन आहे वांगणा पण नव्हतेले बाहेर पाणी हे पाणी आम्ही बाहेर तिकडे दिसू ना आमची तक्रार असा कशा आमची बी वांगण असा आमची बी शेती हा त्यापर्यंत जशी आधी नॅचरल पाणी हा नॅचरल आम्ही मोटर बसवू देणार ना। एकूण बंधारे हे नाल्यात किती बंधारे असतात? 5 कामऱ्याच्या गावामध्ये 3 असतात कसाल्याच्या गावामध्ये 2 असतात। त्या बंधाऱ्याच्या मध्ये नॅचरल पद्धतीने पाणी जातं आणि हे बी नॅचरल पद्धतीने असा आणि हे फक्त आता असू गावासाठी आणि